व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा. आगरी कोळी सीकेपी आणि ठाकरे कुटुंबियांची आराध्य दैवत असलेल्या लोणावळ्याच्या कारला गडावर एकविरा देवीच्या डोंगराचं रूप आता पालटणार आहे. एकविरा देवी गडावर जाण्यासाठी रोपवे प्रस्थापित करण्यात आलेला आहे. भारतीय पुरातत्व विभाग आणि वनविभागाच्या सहकार्यानं पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प उभारण्यात येणार होता, मात्र आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. राज्य शासनाकडून मान्यताही मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचं समजतंय. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह भाविक आणि पर्यटकांची होणारी गैरसोय टळणार आहे. चैत्री पौर्णिमेला इथं मोठी जत्रा असते, मात्र मंदिर उंच डोंगरावर असल्यानं वयस्कर आणि वृद्ध नागरिक आणि लहानग्यांची मोठी गैरसोय होते. मात्र आता रोपवे झाल्यास वृद्धांनाही दर्शनासाठी जाणं शक्य होणार आहे. रोपवे झाला तर लोकांचं जे वयस्कर लोक येतात त्यांना जाण्यायेण्याचं एक विरायचं दर्शन सुलभ मिळेल. त्यांना प्रवासातून मुंबईवरनं 2-2.5 तासाचा प्रवास करून लोक येतात आणि पुन्हा 400-450 पायऱ्या चढून जावं लागतं. तर कुठेतरी रोपवे झाला तर पर्यटनाला दर्जा मिळेल, येणारे जे पर्यटक आहेत त्यांची संख्याही वाढेल आणि जेणेकरून आम्ही जे ग्रामस्थ जे इथं कुठलाही व्यवसाय करतो आहे त्या व्यवसायामध्ये उत्पन्नाचा स्वसाजूर वाढणार आहे लोकांचा.